Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. We are going to learn Agriculture Science and Technology, Standard 12, Chapter Number 4, Seed Production Technology, Lecture Number 4. In previous period, explain the hybrid seed production of jawar. Line A crosswise line R. Land requirement, then isolation distance, rogging, sowing method, seed rate, spacing, parent, layout of sowing, planting ratio, harvesting and yield. These are the points very, very important as board exam. या अगोदरचं लेक्चर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, हे जे पॉईंट मी सांगितलेले आहेत हे पॉईंट फार महत्त्वाचे आहेत, ते लेक्चर नंबर 3 मध्ये आपण कवर केलेलं आहे. आता आपण लेक्चर नंबर 4 मध्ये बघत आहोत सोईंग सीझन अँड टाईम. हे पॉईंट तेवढे महत्त्वाचे नाही, पण टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत म्हणून आपल्याला घेणं आहे. द जवार सीड क्रॉप इज प्रेफरेबली सोन इन खरीफ सीजन ड्यूरिंग द मंथ ऑफ जून टू जुलाय. ज्वारीचं पेरणीचं सीजन कोणतं आहे बाळांनो? खरीफ सीजन आहे. सीड प्रोडक्शन खरीफमध्येच केलं जातं आणि त्याची पेरणीची वेळ आहे जून जुलै, एवढंच लक्षात ठेवायचं. देन सिंक्रोनायझेशन ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट मीन्स ॲडजस्टमेंट ऑफ फ्लॉवरिंग टाईम ऑफ मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट. सिंक्रोनायझेशन म्हणजेच मेल अँड फिमेल पॅरेंटचं फ्लॉवरिंग टाईम ॲडजस्ट केलं जातं, कारण दोन पॅरेंट वेगळे, त्याचा कालावधी वेगळं असू शकतं. एकाला फुलं लवकर येऊ शकतात, एकाला उशिरा येऊ शकतं, मग दोघांचं टाईम ॲडजस्टमेंट करणं आवश्यक आहे, त्यालाच म्हणतात सिंक्रोनायझेशन. तर हे विचारू शकता द ॲडजस्टमेंट ऑफ फ्लॉवरिंग टाईम ऑफ पॅरेंटल लाईन. जे पॅरेंटल लाईन आपण जे वापरलेले आहे मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट, तर काही वेळेला मेल पॅरेंटला लवकर जर फुलं आले तर फिमेल पॅरेंटला पोलन मिळणार नाही, त्याचं ॲडजस्टमेंट करावं लागतं. पेरणीची वेळ थोडा मागं पुढं करावं लागेल किंवा काही सीड ट्रीटमेंट द्यावं लागेल उशिरा फुलं येण्यासाठी, कालावधी वाढ करण्यासाठी. यालाच म्हणतात सिंक्रोनायझेशन. फॉर अचिव्हिंग परफेक्ट सिंक्रोनायझेशन इन फ्लॉवरिंग ऑफ पॅरेंटल लाईन सोईंग बेस्ड ऑन फ्लॉवरिंग टाईम, मग याचं फ्लॉवरिंग टाईम ॲडजस्ट करण्यासाठी त्याचं सोईंग टाईम मागं पुढं करावं लागेल. पहिलं, इन केस ऑफ लेट फ्लॉवरिंग हार्डनिंग ट्रीटमेंट फॉर प्रमोट जर्मिनेशन. प्रमोट जर्मिनेशन, जर लवकर फुलं येत असतील म्हणजे कालावधी कमी असेल त्या मेल पॅरेंटचं, त्याच्या बियाला हार्डनिंग करावं लागेल म्हणजे सीड ट्रीटमेंट करावं लागेल की जेणेकरून त्याला उगवण शक्ती वाढ होईल, उशिरा उगवायला निघेल तर त्याचा ॲडजस्टमेंट होणार. जनरली मेल पॅरेंट इज सोन 4 to 6 डेज अर्लियर दॅन द फिमेल पॅरेंट. शक्यतो मेल पॅरेंट हे फिमेल पॅरेंटपेक्षा लवकर पेरतात की जेणेकरून त्याला फुलं मिळत राहावं. दुसरा इन्स्टॉलमेंटसुद्धा आणखीन पेरणी केली जाते काही पिकामध्ये की त्याला सतत पोलन ग्रेन मिळत राहावं. तर हे जे ॲडजस्टमेंट आहे याला सिंक्रोनायझेशन असं म्हणतात. तर हे थोडं महत्त्वाचं पॉईंट आहे, शॉर्ट नोट्समध्ये विचारू शकतात किंवा सिंक्रोनायझेशन हे कशामध्ये केलं जातं हे विचारू शकतात. नेक्स्ट इरिगेशन. आता हे जे पॉईंट आहे हे पॉईंट तेवढे महत्त्वाचे नाही, पण आपण बघूया. इन खरीप सीझन फर्स्ट इरिगेशन इज गिवन ॲज अ प्रीसोकिंग. शक्यतो जमिनीमध्ये ओलावा नसेल तर पेरणी करण्याअगोदर पाणी दिलेलं चांगलं, त्यामुळं जे तण वगैरे निघून येतं त्याचं नायनाट होतं, तणाचा बंदोबस्त करण्यासाठी लागणारा खर्च वाचतो, हे प्रीसोकिंगचं फायदा आहे. इन केस ऑफ लॉंग ड्राय स्पेल 1 or 2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आर गिवन ॲज अ रिक्वायर. जेव्हा पावसामध्ये जास्त गॅप झालेला असेल अशा वेळेस आपल्याला 1-2 पाण्याच्या पाळ्या द्यावं लागतात. इफ ग्रोन इन रबी सीझन 4 to 5 इरिगेशन आर गिवन ॲट
एन इंटरवल ऑफ 10 to 15 डेज. जेव्हा आपल्याला रबी सीझनमध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन करायचं असेल अशा वेळेस आपल्याला ओले देणं महत्त्वाचं आहे, तर 4 ते 5 वेळेस पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यक आहे. द क्रिटिकल स्टेज ऑफ जवार ग्रोथ फॉर इरिगेशन आर, आता हे क्रिटिकल ग्रोथ स्टेजमध्ये पाणी देणं महत्त्वाचं आहे. सीडलिंग स्टेज, ग्रँड ग्रोथ स्टेज, फ्लॅग लीफ स्टेज, फ्लावरिंग स्टेज, ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज, ह्या स्टेजेसमध्ये पाणी देणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, इंटरकल्टिवेशन ऑपरेशन, आंतरमशागतीचे कामं, हे तेवढं महत्त्वाचं नाही आहे. द वीड इन्फेस्टेशन इज मोर ड्युरिंग द पिरियड ऑफ 15 to 35 डेज आफ्टर सोइंग, तर शेत 15 ते 35 दिवसापर्यंत तणविरहित ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण जास्त प्रादुर्भाव होतो तणाचं या कालावधीमध्ये. मग त्या तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण काय करतो की ॲट द टाईम 2 to 3 होईंग अँड 1 हँड वीडिंग शुड बी डन, 2 ते 3 वेळेस आपल्याला कोळपण्या करणं आवश्यक आहे आणि 2 कोळपण्याच्यामध्ये 1 कुरपणी करणं आवश्यक आहे. इट इज डन फॉर कंट्रोल वीड, हे तणाचा बंदोबस्त करण्यासाठी हे कार्य करणं आवश्यक आहे. दीज ऑपरेशन्स आर ऑल्सो हेल्पफुल इन लूजनिंग द सॉइल अँड इम्प्रूव्हिंग सॉइल इरेशन, हे सगळं कशासाठी करायचं आहे, जमीन लूज व्हावी, जमीन एरेटेड राहावी यासाठी हे करणं आवश्यक आहे. द इंटरकल्चर ऑपरेशन शुड नॉट बी मोर दॅन 4 to 5 सेंटीमीटर डेप, आंतरमशागतीचे कामं आहेत ते 4 ते 5 सेंटीमीटर जास्त खोल करायला नको, जेणेकरून त्याची मुळं डॅमेज होणार, असं जास्त खोल आंतरमशागत कामं करायला नको. वीड ऑल्सो कंट्रोल बाय विडीसाईड लाईक अट्राझिन, त्यालाच 18 टाप असं म्हणतात, ॲट 0.5 kg पर हेक्टर, मीन्स 1/2 kg पर हेक्टर, 1 हेक्टरसाठी 1/2 kg एवढं तणनाशक फवारणी केलं तर तणाचं पूर्ण बंदोबस्त होतं. आजकाल मजूर मिळत नाही खुरपणीसाठी, तर तणनाशकाची फवारणी करून तणाचा बंदोबस्त करता येतं. नेक्स्ट, हे त्या पद्धतीनं आंतरमशागत कामं करतो आपण. हे खुरपणी चालू आहे, यामध्ये विरळणी करणं चालू आहे, हे कोळपणी चालू आहे आणि हे खत टाकणं चालू आहे. हे आंतरमशागत काम आपण ज्वारीमध्ये करतो. नेक्स्ट, मॅन्युएशन फर्टिलायझर, रिकमेंडेड डोज ऑफ मॅन फर्टिलायझर ऑफ जवार डिपेंड अपॉन द कल्टिवेशन मेथड, रेनफेड ऑर इरिगेटेड. रेनफेड रिक्वायर लेस मॅन्युअल फर्टिलायझर ॲज कम्पेअर टू इरिगेटेड. तर खताची मात्रा जी आहे हे कोरडवू आहे का ओलिताचं आहे, ओलिताचं असेल तर जास्त खत दिलं जातं आणि कोरडवं असेल तर कमी दिलं जातं बाळांनो. तर आपला 100 kg नायट्रोजन प्लस 40 kg फॉस्फरस प्लस 35 kg पोटॅश पर हेक्टर, आता टेक्स्टबुकमधलंच हे रिकमेंडेड डोज आहे, परंतु त्यांनी फोडून असं दिलेलं आहे, आपण एकत्र देत आहोत की जेणेकरून लक्षात राहील. हा रिकमेंडेड डोज आहे कोरडवसाठी. फुल डोज ऑफ फॉस्फरस पोटॅश अँड हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग, यामधलं पूर्ण फॉस्फरस पोटॅश द्यायला पाहिजे, 40 kg फॉस्फरस, 35 kg पोटॅश आणि अर्ध नत्राचा डोस म्हणजे 50 kg नत्राचा डोस पेरतेवेळेस द्यायला पाहिजे. रिमेनिंग हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन ॲट अ 30 days आफ्टर सोईंग, आता राहिलेलं 50 kg नत्राचा डोस 30 दिवसांनी पेरणी झाल्यानंतर द्यायला पाहिजे. हे झालं कोरडवसाठी. ओलितासाठी आपला 120 kg नायट्रोजन प्लस 60 kg फॉस्फरस प्लस 50 kg पोटॅश पर हेक्टर, हा पूर्ण रिकमेंडेड डोस 1 हेक्टरसाठी आहे ओलिताच्या पिकासाठी. आता एक खताची मात्रा देत असताना फुल डोज ऑफ फॉस्फरस पोटॅश अँड हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. आता पूर्ण फॉस्फरस म्हणजे 60 kg फॉस्फरस, 50 kg पोटॅश, अर्ध नत्राचा डोस म्हणजे 60 kg हे पेरतेवेळेस द्यायला पाहिजे. राहिलेलं अर्ध रिमेनिंग हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन ॲट अ 30 days आफ्टर सोईंग. राहिलेला अर्ध नत्राचा डोस जे आहे ते 30 ते 40 दिवसांनी पेरणी झाल्यानंतर द्यायला पाहिजे, ते म्हणजे 60 kg नत्र टॉप ड्रेसिंग म्हणून द्यायला पाहिजे. नेक्स्ट, प्लांट प्रोटेक्शन, इम्पॉर्टंट पेस्ट स्टेम बोरर, आता पिकाचं संरक्षण कशापासनं, कीटकापासनं आणि रोगापासनं,
मग इम्पॉर्टंट पेस्ट कोणते, म्हणजे कीटक कोणते, स्टेम बोर ज्याला आपण खोडकिडा म्हणतो, त्याचं नेचर ऑफ डॅमेज काय, लार्वा इनिशियली फीड ऑन लिव्ज अँड मेक अ स्मॉल होल, अंड्यामधून अळी बाहेर निघाल्याबरोबर पानावर काय करतं ते क्रॅशेस करतं म्हणजे खातं लिप लॅमिना, तर तेव्हा ते छिद्र तयार होतं. लॅटर ऑन बोर इन टू द स्टेम अँड फीड ऑन इनर मटेरियल, आता त्या खोडाला छिद्र करते आणि आतमधलं वरून खालपर्यंत खात खात येतं. इट रिझल्ट डेड हर्ट, जेव्हा त्याच्या मुख्य गाभ्याला डॅमेज झालेलं असेल तर डेड हर्ट तयार होतं, म्हणजे शूट जी आहे तो काय होतं, डेड हर्ट तयार होतं, म्हणजे पूर्ण पांढरं होतं, म्हणजे वाढून जातं, त्याला डेड हर्ट असं म्हणतात. इन्फेक्टेड प्लांट ड्राईड्स अप, असा अफेक्ट झालेलं प्लांट ड्राय होणार, त्याला एरेट तयार होणार नाही. देन कंट्रोल मेजर, पहिले बघूया आपण त्याचं नेचर ऑफ डॅमेज फोटोमध्ये, या पद्धतीनं नेचर ऑफ डॅमेज, हे अगोदर लिप लॅमिना असं खातं, छिद्र छिद्र दिसतात, नंतर हे खोडाला बोर करतं, खात जातं वरून खाली, आणि जर शूटला असं डॅमेज झाले असेल तर या पद्धतीनं डेड हर्ट तयार होतं, तर ह्या खोडामध्ये या पद्धतीनं डॅमेज करते. याचं कंट्रोल मेजर काय करणार आपण, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लांट ऑर डेड हर्ट, तर जे डेड हर्ट झालेलं आहे, अफेक्टेड प्लांट झाले, त्याला डिस्ट्रॉय करून टाकायचं, शेताच्या बाहेर काढून टाकायचं, जेणेकरून पुढच्या वर्षी आणखी त्याचा जास्त प्रादुर्भाव होणार नाही, कारण त्याचं प्युपा त्या खोडामध्ये राहतं. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय ऑफ स्टबल्स ऑफ प्रिवियस क्रॉप, अगोदरच्या पिकाचा अवशेष असेल तर ते पूर्ण जमा करून जाळून टाकायला पाहिजे, त्यामध्ये प्युपा काय होणार, डिस्ट्रॉय होऊन जाणार. स्प्रे द क्रॉप विथ क्लोरोपायरीफॉस, जर आपल्याला फवारणी करायची असेल तर अंडे अवस्थेमध्येच आपण क्लोरोपायरीफॉस फवारणी करायला पाहिजे, तर त्याचे अंडे डिस्ट्रॉय होणार, म्हणजे अळ्या तयार होणार नाही, तर एकदा आतमध्ये गेलं की त्याला मारणं सोपं नाही आहे, त्यासाठी अगोदरच लहान अवस्थेमध्येच पानावर असतानाच त्याला डिस्ट्रॉय करणं आवश्यक आहे, फवारणी करणं आवश्यक आहे. नेक्स्ट इन्सेक्ट आहे शूट फ्लाय, शूट फ्लाय म्हणजे शेंड माशी ज्याला म्हटलं जातं. नेचर ऑफ डॅमेज, द मॅगोट फीड ऑन द ग्रोईंग टीप ऑफ द प्लांट, तर हे सुद्धा माशी जी आहे, अंड्यामधून बाहेर निघालेलं जे पिल्लं असतं त्याला मॅगोट म्हणतात, तर ते मॅगोट काय करतं, मेन ग्रोईंग शूटला डॅमेज करतं, मेन ग्रोईंग शूट जे असतं, पोंगा जे असतं, पोंग्यामध्ये एंट्री करतं, आणि त्याचं जे मुख्य जे गाभा आहे कोवळं त्याला ते कुरतडतं, ते कुरतडल्यामुळं काय होणार, इट रिझल्ट स्टंटेड ग्रोथ ऑफ प्लांट अँड डेव्हलप टू मेनी लॅटरल टिलर्स, आता जे गाभा आहे, जे पोंगा आहे, ते पोंगा काय होणार, डेड हर्ट सिल्वरी लाईक स्ट्रक्चर तयार होणार, म्हणजे पूर्ण पांढरं पडणार, म्हणजे वाढ थांबणार, वाढ थांबल्यामुळे फूड मटेरियल काय होणार, डायव्हर्ट होणार, खाली जाणार, खालून आणखी फुटवे येणार, आणि हे फुटवे नॉन फंक्शन असतात, दीज टिलर्स आर नॉन प्रोडक्टिव्ह, या टिलरला आणि याचं एज जे आहे ते फार डिफरन्स असतं, आणि या टिलरला व्यवस्थित कंचसुद्धा लागणार नाही, आणि याचं धान्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही. देन ॲफिड्स, नेचर ऑफ डॅमेज, ॲफिड म्हणजे मावा, इट इज अ सकिंग इन्सेक्ट ऑफ जवार क्रॉप, हे रस शोषण करणारं कीटक आहे, इट सक द सेल्स फ्रॉम द लिव्ज अँड अदर टेंडर प्लांट पार्ट, जे आणखीन टेंडर प्लांट आहे कवळे पानं, ते रस शोषण करतं. इट रिझल्ट इंटरफिअर विथ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, का हे मावा काय करतं, हनीडोई लॅक सबस्टन्स सिक्रीट करतं, ते सिक्रीट केल्यामुळं त्याच्यावर फंगस ऑर्गॅनिझमची वाढ होते आणि पूर्ण पान काळं पडतं, म्हणजेच फोटोसिंथेसिस रिॲक्शन बंद पडते, म्हणून पानं हे पूर्ण वाळून जातात आणि पानं जनावराला सुद्धा खाण्यासाठी उपयोगात पडत नाही. कंट्रोल मेजर बोथ शूट फ्लाय अँड ॲफिड, अप्लाय इन सॉइल 10% फोरेट ऑर थेमेंट ग्रॅन्युल ॲट द रेट ऑफ 15 to 16 केजी पर हेक्टर, या शूट फ्लायचे आणि ॲफिडचे बंदोबस्त करण्यासाठी फोरेट काय करायला पाहिजे, अप्लाय करायला पाहिजे. स्प्रे क्युनॉलफॉस 25% EC किंवा फवारणी करायला पाहिजे क्युनॉलफॉसची, तर या माव्याचंही बंदोबस्त होईल आणि शूट फ्लायचं, शूट फ्लायचं बंदोबस्तसाठी फोरेट हे फार महत्त्वाचं आहे, कारण हे ग्रॅन्युलर जे आहे फ्युमिगंट आहे, म्हणजे माशी शेतामध्ये येणार नाही आणि ते अंडी घालणार नाही, आणि माव्याचं क्युनॉलफॉस फवारणी केली की पूर्ण मावा मरून जाणार, तर या पद्धतीनं बंदोबस्त करायला पाहिजे. इथं फोटोमध्ये आपण शूट फ्लाय बघू, हे शूट फ्लाय इन्सेक्ट आहे,
हे शूट फ्लाय इन्सेक्ट, अंडी घालते, अंडीमधून हे मॅगोट बाहेर निघते, मॅगोटचं प्युपा होतं, आणखीन अडल्ट होतं. या पद्धतीनं लाईफ सायकल चालतं. आता हे जे शूट फ्लाय पेरणीपासून 1 महिन्यापर्यंत डॅमेज करतं, तर या पद्धतीनं हे शूट डेड हर्ट होऊन जातं आणि वाढ थांबते. या पद्धतीने डॅमेज होतं 1 महिन्यापर्यंतच. तर याचा बंदोबस्त करण्यासाठी हे जे फोरेट ग्रॅन्युलर आहे, ज्याला आपण थिमेट म्हणतो, हे लीप ओरलमध्ये जर टाकलं तर हे फ्लाय या शेतामध्ये येणार नाही वासामुळं आणि अंडी घालणार नाही, तर प्रादुर्भाव आपल्याला थांबवता येईल. आणि हे मावा आहे, ज्याला आपण मावा म्हणतो, याला आपण ॲफिड्स असं म्हणतो. तर हे मावा काय करतं, ज्वारीवर, बाजरीवर, ऊसावर हे अफेक करतं. या पद्धतीने ज्वारीवर अफेक केल्यानंतर हे पूर्ण काय होणार, पान हनीडेवलेक सिस्टन सिक्रिट करणार, पान चकाकणार आणि फंगस ग्रोथ होणार, त्यामुळं फोटोसिंथेसिस रिॲक्शन बंद पडणार, प्लांटची ग्रोथ थांबणार आणि हे पानं वाढून जाणार, असं या ॲफिडचं प्रादुर्भाव होत असतो. आर्मी वाम, ज्याला लष्करी अळी म्हणतो आपण, नेचर ऑफ डॅमेज, लार्वा फीड ऑन द लीव्स स्टार्टिंग फ्रॉम मार्जिन टूवर द मिड्रिप. मार्जिनपासनं मिड्रिपपर्यंत ही अळ्या खात खात येतात, त्यामुळं भरपूर डॅमेज होतं. कंट्रोल मेजर, स्प्रे द क्रॉप विथ किनॉल फॉस हा क्लोरोपायरीफॉस, याची फवारणी करून या आर्मी वामचं बंदोबस्त आपल्याला करता येतं. तर फोटोमध्ये आपण बघूया ही आर्मी वाम. लष्करी अळी का म्हणतात याला, रात्रीच्या वेळेस बाहेर निघते आणि पानं कुरतडते आणि त्याचा एक्सक्रेटा या पद्धतीने टाकतात, किंवा हे पूर्ण एक्सक्रेटा आणि मोठमोठे छिद्र हे लीप लॅमिना पूर्ण खाऊन टाकते. तर याला लष्करी अळी म्हणतात, रात्रीच्या वेळेस बाहेर निघते आणि हे डॅमेज करते. हे आर्मी वामचं डॅमेज, ज्वारीवर, मकावर, बाजरीवर, ऊसावर सुद्धा याचा प्रादुर्भाव जास्त होतो. नेक्स्ट इन्सेक्ट, इयर हेड मिज ऑर मिज फ्लाय. इट इज अ सिरियस इन्सेक्ट ऑफ जवार प्लांट ड्युरिंग द फ्लावरिंग स्टेज. तर हा कीटक फ्लावरिंग स्टेजमध्ये प्रादुर्भाव करतं. द मॅगोट फीड ऑन द ओरी मेकिंग इट ड्राय. तर काय करते, फ्लावरिंग स्टेजमध्ये अटॅक करते आणि ओरीच खाऊन टाकते. जिथं धान्य भरायचं ते ओरी काय करते, कीटक डॅमेज करतं, म्हणजेच खाऊन टाकतं. ग्रेन फॉर्मेशन मे नॉट टेक प्लेस इन सच ड्राय ओरीज. तिथं ओरीच नाही तर धान्य तयार होणार आहे का, नाही. मग त्याचं जे स्टेन आहे रेड कलर होऊन जातं, तिथं धान्य भरत नाही. तर इथं मिज फ्लायचं प्रादुर्भाव, हे मिज फ्लाय आहे, या ओरीला डॅमेज करत आहे, जिथं धान्य भरत असतं आणि ते खाल्ल्यामुळं हे धान्य भरत नाही, पोचट होऊन जातं. हे कणी जे दिसत आहे तुम्हाला, विदाऊट धान्य भरलेलं आहे आणि याच्यामध्ये काही धान्य भरलेलं आहे, काही पोचट आहे. तर ओरी खाल्ल्यामुळे तर धान्य तयार होणार नाही, त्याला म्हणतात मिज फ्लाय इन्सेक्ट. ओके, कंट्रोल मेजर, मिज फ्लायचं कंट्रोल काय करणं आवश्यक आहे. डस्टिंग द क्रॉप विथ मेलॅथिऑन 5% ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर. 20 kg प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये आपण डस्टिंग केलं मेलॅथिऑनचं, तर या कीटकाचा प्रादुर्भाव थांबवता येतो. झोनल स्विंग ऑफर, झोनल स्विंग म्हणजे त्या एरियामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी एका वेळेस पेरणी करणे, त्याला म्हणतात झोनल स्विंग. म्हणजे सगळ्याचंच एक वेळ असेल तर प्रादुर्भाव कमी होणार, आणि अल्टरनेट असं पेरलेलं असेल तर एका शेतामध्ये दुसऱ्या शेतावर, दुसऱ्या तिसऱ्या शेतामध्ये जाणार, त्याला अल्टरनेट होस्ट मिळणार. त्यासाठी झोनल स्विंग म्हणजे एकच वेळ पेरणी करायला पाहिजे. स्प्रे द क्रॉप विथ क्युनॉल फॉस ऑर क्लोरोपायरीफॉस. मग क्युनॉल फॉसची फवारणी करायला पाहिजे किंवा क्लोरोपायरीफॉसची फवारणी करून या कीटकाचं आपल्याला बंदोबस्त करता येतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट डिसीजेस, म्हणजे रोग कोणकोणते येतात ज्वारीवर. सिरियस डिसीज ऑफ जवार ग्रेन स्मट, ज्याला आपण कानी रोग म्हणतो, धान्य कानी रोग आणि कनिस कानी रोग. तर ग्रेन स्मट आपण बघूया सिमटम. इट इज अ सिरियस फंगल डिसीज ऑफ जवार. ग्रेन्स आर रिप्लेस्ड बाय इलॉन्गेट सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. या फंगस ऑर्गॅनिझमची लागण झाल्यामुळं जिथं धान्य भरतं त्या जागेमधून काय लॉन्ग इलॉन्गेटेड सिलेंड्रिकल स्ट्रक्चर तयार होतो, विच आर कवर्ड बाय ब्लॅक पावडरी मास ऑफ फंगल स्पोर्स. आता हे पूर्ण कशानं भरलेलं असतं, ब्लॅकी स्पोरनं भरलेलं असतं, तर तिथं अजिबात धान्य तयार होत नाही. तर हे जे आहे या पद्धतीनं हे लॉन्ग स्ट्रक्चर सिलेंड्रिकल स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, यामध्ये पूर्ण ब्लॅकिश फंगस ग्रो झालेली आहे.
इथं धान्य तयार होत नाही म्हणून याला ग्रेन समट म्हटलेलं आहे. जिथं ग्रेन तयार व्हायचं तिथं ब्लॅक स्पोर्स तयार होतं, त्याला आपण ग्रेन समट म्हणतो. हे ग्रेन समट आहे, सॉरी हे लूस समट आहे, हे ग्रेन समट आहे, हे ग्रेन समट आहे, हे ग्रेन समट, हे पूर्ण इलॉंगेटेड सिलेंड्रिकल स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हे ग्रेन समट म्हणजे जिथं धान्य तयार होतं तिथंच ग्रेन इलॉंगेटेड सिलेंड्रिकल स्ट्रक्चर तयार होतं, तिथं स्पोर्स तयार होतात त्या जागेमध्ये, तेवढंच ब्लॅकिश तयार होतं, त्याला ग्रेन समट म्हणायचं. दुसरं बघणार आपण लूज समट, सेकंड लूज समट सिम्टम, इट इज ऑल्सो सिरियस फंगल डिसीज ऑफ जेव्हा ग्रेन्स आर कवर्ड बाय लूज ब्लॅक पावडरी मास ऑफ फंगल स्पोर. लूज ब्लॅक, इथं आपण नेचर सिम्टम हे लूज पूर्ण कणीसच काळाभोर पडलेलं आहे, याला लूज समट म्हणतात. हे पूर्ण कणीसच आहे, पूर्णच कणीस पूर्ण काळाभोर बुरशीची वाढ झालेली आहे, याला लूज समट म्हणायचं. देन कंट्रोल मेजर बोथ ग्रेन समट अँड लूज समट, सीड्स आर ट्रीटेड विथ 300 मेश फाईन सल्फर ॲट द रेट ऑफ 4 to 6 ग्रॅम पर के जी ऑफ सीड. याचा बंदोबस्त करत असताना बियाला 20 प्रक्रिया करायला पाहिजे 300 मेश फाईन सल्फर पावडरची, 4 to 6 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे, तर या रोगाचं बंदोबस्त होणार, म्हणजे रोग येणार नाही. नेक्स्ट बघूया आपण डाउनी मिल्ड्यू सिम्टम, इट इज अ सिरियस फंगल डिसीज, हे सुद्धा बुरशी रोग आहे. इन्फेक्टेड प्लांट टर्न पेल येलो, जे अफेक्टेड झालेलं प्लांटचे पान आहे ते पेल येलो दिसतात. लोअर साईड ऑफ ल्यूज शो व्हाईटिश फंगल ग्रोथ, डाउनी म्हणजे खालच्या पानाच्या खालच्या बाजूने व्हाईटिश पावडरी ग्रोथ होते. द प्लांट्स रिमेन स्टंटेड अँड बिअर नो एरेड, तर असं अफेक्ट झालेलं जे प्लांट आहे स्टंटेड ग्रोथ होतं आणि त्याला एरहेड तयार होत नाही, म्हणजे कणीस लागत नाही. तर इथं आपण सिम्प्टममध्ये बघू, हां हे डाउनी मिल्ड्यू आहे, पेल येलो कलर दिसतं वरून, खालच्या बाजूनी व्हाईटिश पावडरी ग्रोथ झालेली असते, त्याला डाउनी मिल्ड्यू असं म्हणतात. कंट्रोल मेजर प्रॉपर क्रॉप रोटेशन, पिकाची फेरपालट करायला पाहिजे. रिमूव अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेक्टेड प्लांट, इन्फेक्टेड प्लांट जे आहे ते कलेक्ट अँड डिस्ट्रॉ करायला पाहिजे. स्प्रे द क्रॉप विथ मॅनकोझेब, मॅनकोझेब हे फंजीसाईड आहे, त्याची फवारणी करायला पाहिजे, तर या डाउनी मिल्ड्यूचा बंदोबस्त होईल. नेक्स्ट महत्त्वाचं आहे स्ट्रायगा और विच वीड म्हणतात त्याला, रूट पॅरासाईड आहे जवारवरचं, महत्त्वाचं आहे रूट पॅरासाईड. इट इज अ रूट पॅरासाईड अँड लोकली नोन ॲज आगेव और तलप और सत्यानासी, तलपसुद्धा म्हणतात आणि टर्फुलीसुद्धा म्हणतात. तर हे रूट पॅरासाईड आहे, एक तणासारखं प्रकार आहे, पेनेट्रेटिंग ऑर्गन नोन ॲज हस्टोरिया. तर या तणाला स्ट्रायगाला एका असतं हस्टोरिया असतं, इथं आपण बघूया. हे स्ट्रायगा आहे, हे स्ट्रायगा आहे, स्ट्रायगा आहे, हे जवार प्लांट आहे, मेज प्लांट आहे, जेवढे काही ग्रॅमिनी फॅमिलीमधले पिकं आहे त्यावर हे स्ट्रायगाचा प्रादुर्भाव होतं. तर हे जे स्ट्रायगा आहे, स्ट्रायगाचं जे अंडरग्राऊंडमध्ये राहणारं जे पार्ट आहे त्याला हॉस्टोरिया म्हणतात. हे हॉस्टोरिया कनेक्ट विथ द रूट ऑफ जवार झायलेम, तर जवार प्लांट किंवा मेज प्लांटचं जे रूट झायलेम आहे त्याला कनेक्ट होतं आणि इथूनच आयतं फूड मटेरियल उडून घेतं आणि आपली वाढ करून घेतं आणि इकडं या झाडाला मिळू देत नाही, म्हणून ते झाड काय होतं वीक ग्रोथ होतं. असं हे रूट पॅरासाईट काय करतं, डॅमेज करतं, कॉजेस करतं. तर याला मुळं राहत नाही, कारण हे स्ट्रायगा स्वतः आपलं अन्न तयार करत नाही, जमिनीमधून उडून घेत नाही. आयतं हे ज्वारीनं मकानं बाजरीनं उडून घेतलेलं हे आयतं आपल्याकडे उडून घेतं हे हॉस्टोरियाच्या साह्याने, ते जे कनेक्ट असतं त्याला हॉस्टोरिया असं म्हणतात. तर हे हॉस्टोरिया जे आहे हे मेन पार्ट आहे त्या स्ट्रायगाचं, हे ॲब्सॉर्ब करतं फूड मटेरियल. इट मे कनेक्ट विथ द जवार रूट झायलेम अँड गेट वॉटर अँड मिनरल्स, हे रूट झायलेमला जवारच्या कनेक्ट करतं आणि आयतं फूड मटेरियल उडून घेतं. इट रिझल्ट स्टंटेड ग्रोथ ऑफ प्लांट, विकनेस, देन डू नॉट प्रॉपर फॉर्मेशन ऑफ इयर हेड, तर या पद्धतीनं अफेक्ट करतं. कंट्रोल मेजर स्प्रे द क्रॉप विथ डायकॉटॉक्स ॲट द रेट ऑफ 700
20 ग्राम टू 1 केजी इन 500 लिटर्स ऑफ वॉटर 2 to 3 टाइम्स ऐट एन इंटरवल ऑफ 15 डेज। तर याचा बंदोबस्त करताना आपण एकतर तणनाशकाची फवारणी करून फुले येणे अगोदर याचा बंदोबस्त करायला पाहिजे किंवा कलेक्ट एंड डिस्ट्रॉय बिफोर फ्लावरिंग, फुले येणे अगोदर त्या शेतामधून स्ट्रायगा काढून टाकायला पाहिजे। तर या लेक्चरमध्ये आपण हे पॉईंट आपण बघितलेले आहेत, तर हे मायनर पॉईंट आहेत, तेवढं महत्त्वाचे नाहीत। तर जे लेक्चर नंबर 3 मध्ये जे पॉईंट बघितले ते फार महत्त्वाचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। तर थँक्स। जय जवान जय किसान।